अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यात सत्यनारायण कसं करावं, श्रावण महिन्यामध्ये 5, 7, 9, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करावे याच्याबद्दलची आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सगळ्यात महत्वाचं, दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना त्याचा खूप सुंदर अनुभव आला आहे. आपल्याला गुरुमाऊलीने तेवढा अधिकार दिलाय की आपण घरातल्या घरातच आपण स्वतः महिला सत्यनारायण करू शकतो. पण ह्या श्रावणात सुद्धा तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे, फक्त एकदा का नाही, 5 वेळा 7 वेळा. जर खरंच जर तुमच्या आर्थिक अडचणी असेल, तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीच्या सेवांपैकी ही एक आहे की सत्यनारायण करणं. तुमच्या घरात कधी धनधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही जो काही कष्टाने पैसा कमवत आहात, बघा ताई पैसा खूप येतो पण तू पुरतच नाही, काहीच होत नाही. तर त्याच्यासाठी ही सेवा आहे, ही खूप महत्वाची सेवा आहे. या सेवेसंदर्भात कशी करायची, काय करायची, त्याच्याबद्दल आपण माहिती सांगणारच आहोत. पण कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचण असेल, कर्जबाजारीपणा म्हणजे फक्त घरात बसून सेवा करणं, मग लगेच कर्ज नील होणार आहे का, नाही. पण हो, जर तुम्ही या सेवेत सातत्य ठेवलं तर नक्कीच तुमच्या डोक्यावरच खांद्यावर नक्कीच येईल, याची शाश्वती आहे या सेवेमध्ये. दरवर्षी माझे सगळे स्वामी भक्त करता, या वर्षी पण आपल्याला करायचे आहे. तर आपण बघूया की नेमकी सेवा कशी करायची, काय करायची, त्याची पद्धत, मांडणी वगैरे सगळं काय. तर बघा, सर्वप्रथम इथे मी मांडणी करून घेतली आहे. आता मांडणी तुम्ही ज्या दिवशी मांडणी करणार त्याच्यानंतर आता पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण प्रार्थना करायची की तुमची जी काही मनोकामना आहे, आर्थिक अडचणी ज्या काही आहे, त्याच्यासाठी मी इतके इतके सत्यनारायण घालणार. 5, 7, 11, 21, 108, 51 तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्हाला सेवा करून, म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी एवढी एवढी सेवा करणार आहे. आता बघा, ही मांडणी आपण पहिल्या दिवशी करून ठेवली. आता हीच मांडणी समजा मी 11 सत्यनारायण करणार आहे तर 11 दिवस मांडणी उचलायची का, नाही. संपूर्ण 11 दिवस मांडणी अशीच असणार. आता साखरेचा नैवेद्य आपण इथून सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण जेव्हा 11 दिवस ही मांडणी अशी ठेवणार, कधी कधी धूळ लागणार इथे, बरोबर. तर तुम्हाला वाटतंय की वस्त्र खूप खराब झालं आहे किंवा धूळ आली, अचानक वारा हवा आली, वस्त्र खराब झालं, अर्थात तुम्ही सगळं उचलून परत साफसफाई करून ते वस्त्र परत जागच्या जागी किंवा नवीन वस्त्र टाकू शकता. आता नवीन वस्त्र बदलायचं म्हटलं तरी सगळं तुम्हाला उचलावं लागेल, तुम्ही उचललं तरी चालेल. दुसरं, सगळं चांगलं आहे, वस्त्र 4-5 दिवसांनी खराब होईल किंवा तुम्हाला वाटतंय की आता वस्त्र खराब होत चाललं आहे, तर काय करायचं, रोज ना एक व्यवस्थित कापड घ्यायचं चांगलं स्वच्छ कोरा आणि साईड साईडने ही असं साफ करायचं, म्हणजे ते खराब होणार नाही आहे. दरवर्षी ही सेवा करते, अनुभव आहे म्हणून सांगते. तांदूळ, सॉरी गहू, तर गहू हे संपूर्ण जेवढी 11 दिवस 108 दिवस, आता जर तुम्ही म्हणाल तर आम्हाला 108 दिवस करायचं आहे किंवा आम्हाला 51 दिवस करायचं आहे, तर अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला वाटते की गहू खूप दिवस झाले मी तसेच ठेवले आहे, ते गहू उचलायचे, आपण धान्यात टाकायचे, परत नवीन गहू तुम्ही तिथे ठेवू शकता. हे केव्हा, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता गहू खूप दिवस झाले मी गहू ठेवले आहे, मला गहू बदलायचे आहे, तेव्हा बदलू शकता. आता माझं 11 दिवसाचं आहे तर 11 दिवसात विड्याची पानं थोडीशी खराब होतील, हरकत नाही, मी ही मांडणी उचलणार आणि खालची विड्याची पानं मी बदलून घेणार. कधी, सेवा करण्याच्या आधी, म्हणजे आता कालपर्यंत माझी विड्याची पानं चांगली होती, आज मला वाटते की ती बदलावी, तर मी आज सकाळी पूजा करण्याच्या आधी मी ते बदलेल. हे झालं. इथे सुद्धा आपण ज्या 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या सुपाऱ्यांच्या खाली पण 2-2 विड्यांची पानं ठेवत असतो आपण, त्या पण जर तुम्हाला वाटलं की त्या खराब होत आहे किंवा विड्याची पानं खराब होत झाली, हरकत नाही, ती विड्याची पानं तुम्ही बदलू शकता. कधी, सत्यनारायण करण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे सत्यनारायण करण्याच्या आधी, म्हणजे आता समजा माझं 11 सत्यनारायण आहे तर मग मी 10 सत्यनारायण झालं किंवा 8 सत्यनारायण झालं, मला वाटते बरं का की आता ही पानं थोडीशी खराब होत चालली, तर मी काय करेल, उद्या जर मला सत्यनारायण करायचं असेल तर उद्या सत्यनारायण करण्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी पूजा करण्याच्या आधी मी हे बदलून टाकेल. फुलं बदलू शकता, वरचं जे काही फुलं आहे ते तुम्ही बदलू शकता. रोज प्रसाद करायचा का, हो, तुम्ही 11 सत्यनारायण करणार असाल तर 11 दिवस तुम्हाला सलग प्रसाद करायचा आहे. प्रसाद अगदी चमचाभर केला तरी चालेल, कारण रोज प्रसाद असतो आणि तुम्हाला माहिती आहे की सत्यनारायणाचा प्रसाद हा कोणी कोणाला द्यायचा नाही, आपल्याच घरातल्या सदस्यांनी खायचा. आपल्या घरातले म्हणजे कोण, आपले सासू सासरे, दीर जावा, मुलं नवरा, हे आपले आले, भले माहेरचं कोणी आलं का त्यांना देऊ का, तर ते आपले होत नाही, लक्षात घ्या.
लग्न झाल्यावर आपण परकवून जातो. आता ही साखर आपण देवांना नैवेद्य दाखवलेली आहे, रोज साखर बदलायची का हरकत नाही. आपली सेवा झाली, ती साखर उचलायची, चहा साखरेच्या डब्यात टाकायची. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा तुम्ही मांडणी करणार किंवा सॉरी जेव्हा तुम्ही पूजा करणार तेव्हा नवीन साखर घ्यायची. साखर प्रत्येक वेळेस ठेवू नका, मुंग्या लागतील, खराब होऊन जातील. म्हणून सेवा झाली जसं हे आपण उचलून प्रसाद म्हणून खाणार ना शिरा, त्याच पद्धतीने हे उचलून खाऊ शकता. समजलं? ह्या पद्धतीने आहे. जर तुम्हाला वाटलं खूप उचलायचं आहे, खूप खराब झालं आहे, तुम्ही सगळ्या पद्धतीने करू शकता. मांडणीचे खूप नियम नाही आहे की असंच केलं पाहिजे आणि तसंच केलं पाहिजे, काहीच नाही. आपण जसं मांडणी करतो सत्यनारायणाची त्या पद्धतीनेच करायची आहे. आंब्याची डाळ मला मिळाली नाही, तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही लावू शकता, किंवा एक दिवस लावली, दोन दिवस नाही भेटलं तरी हरकत नाही. ह्या सेवेला महत्त्व आहे, नियम अटीला महत्त्व नाही आहे. समजलं? कधी करायचे? आता कुठे गेलो? हा हे बघा, हे सत्यनारायणाचं पुस्तक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता थोडंसं नवीन कलर आला आहे, म्हणजे ह्या कव्हरचा कलर बदलला आहे, थोडासा ब्ल्यू मध्ये आला आहे, पण माझ्याकडे हे जुनं आहे. आता हे सत्यनारायण तुम्ही कधी सुरुवात करू शकता? श्रावणातला प्रत्येक दिवस तेवढाच महत्वाचा असतो. मासिक धर्म बघायचा, कोणाला 11 दिवस करायचे, कोणाला 21 दिवस करायचे, कोणाला 51 दिवस करायचा. तुम्ही अगदी ह्या क्षणाला आज जरी तुम्ही सुरुवात केली तरी हरकत नाही. पण ज्यांना 11 करायचं आहे, ज्यांना मासिक धर्म येणार आहे किंवा आता चालू आहे, तर त्यांनी काय करू शकता? किंवा ज्यांना 21 करायचं आहे त्यांनी आताही करू शकता, किंवा ज्यांना 11 करायचं आहे, तर रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता, तुम्हाला जेवढे करायचे आहे. आता ताई, आपण जे सत्यनारायण करणार आहोत सोमवारी नारळी पौर्णिमेला, ते याच्यात काउंट करायचं नाही, कारण ते आपलं दरमहाचं असतं, ते दर महिन्याचं असतं. 19 नंतर 20 तारखेला तुम्ही सुरुवात करू शकता. मध्ये भाद्रपद महिना येतो, काहीही हरकत नाही. म्हणून सांगते की श्रावणात लवकर सेवा करा, म्हणजे अगदी आज जरी तुम्ही सुरुवात केली, आज उद्या परवा तुम्हाला कधी पण, गुरुवारी करा, शुक्रवारी करा, काहीही हरकत नाही. उपवास आहे, उपवासाचा आणि या सेवेचा काही संबंध नाही. आता सत्यनारायण कधी करायचं बघा. पौर्णिमेला जेव्हा सत्यनारायण करतो तेव्हा ते प्रदोष काळात करायचं असतं, बरोबर. पण हे सत्यनारायण हे म्हणजे हे सुद्धा त्याच पद्धतीचं सत्यनारायण आहे. पण तुम्हाला शक्य असेल तर सकाळी सत्यनारायण करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, हरकत नाही. अगदी सकाळी देवपूजा झाल्यावर पहाटे जरी सत्यनारायणाची ही सेवा केली तरी हरकत नाही, तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने. पण एक टाइम ठेवा. हा ठीक आहे, कधी कधी पाहुणे आले, कुठेतरी जाणं येणं झालं तर समजू शकतो, पण आज सकाळी केलं आणि मग उद्या पार दुपारी आणि मग रात्री असं नाही करा. एक टाइम तुम्ही ठरवा. आपल्या महिलांना माहिती असतो की माझं काम आहे, घरातली काम आहे, मुलंबाळं आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा एक टाइम ऍडजस्ट करू शकता आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. हे झालं. दुसरं की नियम काय आहे, तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाहीये, फक्त मांसाहार वर्ज्य असतो. श्रावणात कोणीही मांसाहार करत नाही. बाकी कुठलंच नियम नाही, कांदा लसूण उपवास धरायचा का नाही, कुठलेच नियम नाही आहे. याला फक्त एक आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. तुम्हाला आर्थिक संकट आहे, खूप तुमचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी खूप प्रभावी आमच्या केंद्रातल्या मावशींचा अनुभव सांगते. त्यांनी 108 पारायणं केले. 108 पारायणांमध्ये त्यांच्या 9 लाखाचं कर्ज माफ झालं. आता वरतून देव येऊन तुमचं कर्ज माफ करणार आहे का? नाही. पण प्रामाणिकपणे त्यांचे कष्ट होते, खूप कष्ट होते त्यांचे अगदी, पण त्या कष्टाला नशिबाची साथ महाराजांच्या कृपेने आणि विष्णू भगवानांच्या कृपेने मिळाली आणि ते काम छान झालं. ताई, आम्ही 11 गुरुवार करत आहोत, आम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत आहोत, आम्ही सेवा करू शकतो हो, काहीही हरकत नाही. दुसरं, फक्त 21 दिवस फक्त म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाचायचा का? जे आपले 5 अध्याय ते वाचायचे का? नाही. जसं आपण रोज जसं करतो की आपली गणपती बाप्पांची, कुलदेवीची, वरुण देवतेची पूजा करतो, याला सुपारी मांडल्या आहेत, त्यांची पूजा करतो, तसंच करायचं आहे. रोज बाळकृष्णांची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूपम, दीपम, समर्पयामी, त्यांना नैवेद्य अर्पण करायचा. ह्या सगळ्या गोष्टी रोज करायच्या. ताई, फक्त आम्ही कथा वाचू का? नाही. पूर्ण सेवा आपण सत्यनारायण करतो आहे, हे 21 किंवा 11 सत्यनारायण आपण करणार आहोत, तर ते सगळ्या व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे. कुठलाही शॉर्टकट मारायचा नाही.
सगळे अध्याय पठण करायचे. एकदा बसलं की मग सगळ्या सेवेला सुरुवात करायची. गणपती बाप्पांची, कुलदेवतेची, वरुण देवतेची पूजा झाल्यावर बाळकृष्णाची पूजा करायची. त्याच्यानंतर आपण जे 5 अध्याय तुम्हाला सांगितले आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे. पठण केल्यावर तुम्हाला सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे. आरती झाली की तुम्ही मोकळे, मग नंतर तो प्रसाद त्याच पद्धतीने, प्रसाद वगैरे जसं आपण करतो सगळं तसंच करायचं आहे. ह्या सेवेला कुठलाही शॉर्टकट नाहीये. कुठलाही शॉर्टकट तुम्ही वापरू नका की फक्त एवढंच वाचूकान तेवढंच वाचूकान, नाही. आपण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती, घरात सुख समृद्धी, धनधान्याची कधी कमतरता पडू नये. तुम्हाला आर्थिक अडचणी आहे, कर्जबाजारीपणा आहे, तो कमी व्हावा. कमी व्हावा म्हणजे घरात बसून सेवा करायची आणि मग कमी व्हावा असं अजिबात नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट, जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि प्रामाणिक असाल आणि मग तुम्ही सेवा केल्यावर तुम्हाला फळ मिळतं. पण तुम्हाला जर काही तुम्ही चुकीचे काम करत असाल आणि जर तुम्ही सेवा करत असाल, तर तुम्ही 108 सत्यनारायण जरी केले तरीही तुम्हाला फरक पडणार नाही. तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की आपल्याच परिवारातले एक दादा आहे, त्यांनी 108 सत्यनारायण केले होते मुलगा होण्यासाठी. त्यांना मुलगी आहे, मुलगी आहे त्यांना, मोठी मुलगी जवळजवळ 8वी 9वीला आहे, आणि मुलगा व्हावा म्हणून त्यांनी 108 सत्यनारायण केले. त्यांची सेवा इतकी प्रबळ होती, इतकी प्रबळ होती की खरंच देवाला त्यांना ते द्यावं लागलं. तर ही सेवा खूप प्रभावी आहे. दरवर्षी मी स्वतः करते, माझे सगळे स्वामी भक्त करतात. तुम्ही वाट बघत होत आहे या व्हिडिओची की ताई तो व्हिडिओ कधी आणेल. तर आलाय तो व्हिडिओ. इथे अखंड दिवा लावायचा का? शक्य असेल तर लावा, नाही तर फक्त सेवा होईपर्यंत तुपाचा दिवा लावायचा आणि मग आरती वगैरे झाली की मग नंतर दिवा लावायची गरज नाही. मध्ये आले जर मासिक धर्म आला की ताई आम्हाला मासिक धर्म आला तर हरकत नाही, 4-5 दिवस तेवढे थांबवायचे, नंतर आपला त्रास कमी झाला की आपण नंतर त्या सेवेला सुरुवात करू शकतो. एवढंच, याला काही नियम नाही, पण ही सेवा खूप प्रभावी आहे. भगवान विष्णूंच्या ज्या महत्वाच्या सेवा आहेत त्याच्यातली एक ही उच्च कोटीची सेवा आहे सत्यनारायण. आणि हे तुम्ही करा ह्या श्रावणात तरी कमीत कमी. महाराजांची इच्छा म्हणजे बघा, करता आणि करविता सगळे महाराज आहे, आपण काहीच नाहीये. पण नाही शक्य होत तर 5 तरी सत्यनारायण तुम्ही घालू शकता की 5 सत्यनारायण हो देव म्हणजे माझ्याकडनं होईल. आणि जर तुम्हाला खरंच आर्थिक अडचण असेल तर तुम्ही 51, 108 किंवा 21 करून बघा, काय अनुभव येतो बघा. एकदा केलं की ते दरवर्षी तुम्ही करत राहाल, याची शाश्वती मी तुम्हाला देते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका सोबत श्री स्वामी समर्थ.